कोकणचा महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हने सिंधुदुर्गातील हायवे चौपदरीकरण कामाचा स्पॉट पंचनामा करून जनतेच्या असंतोषाला वाचा फोडली. जिल्ह्यातील वाहन चालक पादचारी प्रवाशांनी हायवेच्या दुरावस्थेवरून सत्ताधाऱ्यांनी डोळ्यांवर गांधारीची पट्टी बांधली आहे काय असा संतप्त सवाल केला होता. हायवे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेले यांनी केसीसी बिल्कॉन दिलीप बिल्कॉन कंपनीचे अधिकारी व हायवे कार्यकर्ते अभियंता बन गोसावी यांना धारेवर धरले. जिल्ह्यातील हायवेला पडलेले भले मोठे खड्डे यामुळे वारंवार होणारे अपघात, जिल्ह्यातील जनतेला होणारा त्रास याला सिंधुदुर्ग लाईव्हने हायवेच्या दुरावस्थेचा स्पॉट पंचनामा करून चव्हाट्यावर मांडला. जिल्ह्यातील वाहन चालक प्रवाशांनी लोकप्रतिनिधी आणि पुढारी गप्प का असा संतप्त सवाल केला. त्यानंतर शनिवारी भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी हायवेचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि हायवेचे ठेकेदार असलेल्या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी भाजपा कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. तुम्ही कलेक्टर मीटिंग घेतो, आरडीसी मीटिंग घेतो, त्यालाही जुमानत नाही. तुम्ही लोक ठेकेदार जुमानत नाही. कोकणी इसका म्हणेल सगळ्यांना लक्षात ठेवा, तुम्हाला समजेल. त्यावेळी आता आम्ही गप्प सगळं ऐकतो, जाऊ देत बाबा, उद्या त्रास नको, त्रास नको, सगळे जण गप्प आहे. लोक आता चिडलेले आहेत. आपला आहे म्हणून गप्प आहे, नाही तर आम्ही याला खूप आणलं. ते केसीसी वाले कोण आहे? आपल्याला बहुत कंप्लेंट आहे. प्लॅन रेडी आहे ना? आता अखेर भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर कार्यकारी अभियंता बन गोसावी यांनी हायवेवरील खड्डे दोन दिवसात बुजवण्याचे, रोड डायव्हर्टरवर मार्गफलक लावण्याचे, हायवेवरील स्कूल बस स्टॉपवर प्रवासी शेड उभारण्याचे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत ठेकेदार कंपन्यांना आदेश दिले. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश पटेल, माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर, बबलू सावंत, परशुराम झगडे, गीतांजली कामत, प्रज्ञा ढवण, सुप्रिया तायशेटे, साक्षी वाळके, प्राची करपे, रमेश पावसकर आदी उपस्थित होते. खरं म्हणजे 18,000 कोटीपेक्षा जास्त किमतीचा राष्ट्रीय महामार्ग गेली 70 वर्ष कोकणातली जनता यासाठी भांडत होती, मागत होती. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने याकडे लक्ष दिलेलं नव्हता. भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नितीन गडकरी साहेब आणि देशाचे पंतप्रधान यांचं मनापासून या ठिकाणी कोकणी जनतेला आभार मानावे लागतील. तर 70 वर्षांत त्यांची हाक फक्त भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या सगळ्या मंडळीने आहे. आज एवढं नुसतं करून थांबले नाहीत, घोषणा नुसते केले नाहीत, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. आज मोठ्या प्रमाणात आज सगळ्या ठिकाणी सिमेंटचे रोड तयार झालेत, परंतु दुर्दैवाने काही ठेकेदार या ठिकाणी मस्ती करतायत अधिकाऱ्यांच्या संमतीने. आणि म्हणून आज सिंधुदुर्गातल्या काही ठिकाणी इतकी अडचणी निर्माण झालेल्या आहेत की लोकांना जाणं येणं पण मुश्किल झालेलं आहे. वारंवार आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की सत्यनाम्यावर आम्ही बदनाम या ठिकाणी होऊ. जिल्हाधिकाऱ्यांनी तशा प्रकारची बैठक घेतली, आरडीसीने बैठक घेतली, तरी अधिकारी जुमानत नव्हते. आणि म्हणून नाईलाजाने सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी ठेकेदारांना बोलवून तशा प्रकारची तंबी द्यावी लागली की कुठल्याही परिस्थितीत इकडे जे खड्डे भरलेत ते तुम्ही ताबडतोब या ठिकाणी बुजवा. आणि ते त्यांनी आज कबूल केले आणि कार्यकारी अभियंता यांनी दोन्ही ठेकेदारांनी सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब खड्डे बुजवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू करा. दुसरी गोष्ट आम्ही मागणी केली होती की या संपूर्ण रोडवर जी हायस्कूलनी शाळा आहेत तिथं पिकअप सेट, मुलं लहान कशी त्या ठिकाणी उभी राहतात. आम्ही पंदूरचं उदाहरण सांगितलं, कसालचं उदाहरण सांगितलं की हायवेवर आज एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शाळा आणि हायस्कूल आहेत, लोकांना आणि मुलांना उभं राहण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी संधी नाही.
आणि याचा विचार कोणी केलेला नव्हता. 2 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना सूचना देऊन सुद्धा ते ऐकलेले नव्हते. आज त्यांनी कबूल केलंय की येणाऱ्या आठवड्याभरात ते सेड पण या ठिकाणी आम्ही उभं करू. तिसरी परिस्थिती अशी आहे की रस्त्यावर त्यांनी काही माणसं उभी करून ठेवली पाहिजे ठेकेदाराने, की इथं बो अडचणीचा रस्ता आहे, इथे या ठिकाणी आणि बोर्ड लावले पाहिजे. तशा प्रकारचे अगदी संपूर्ण हायवर म्हणजे खारेपाटणपासून जारा पत्रदेवीपर्यंत जिकडे जिकडे अडचणी निर्माण झाल्या, जिकडे डायव्हर्शन आहे तिकडे बोर्ड लावले पाहिजेत. आतले जाणारे सगळे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर बोर्ड लावले पाहिजेत. आज या सगळ्या गोष्टी त्यांनी कबूल केल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आम्ही केली की ज्यांच्या शेतीमध्ये माती जाऊन कॉन्ट्रॅक्टरने जी मस्ती केलेली आहे ती माती त्या ठिकाणी जाऊन त्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांची मिळाली पाहिजे. त्यांना 8 दिवसाची डेडलाईन या ठिकाणी दिलेली आहे. उद्या जर पुढच्या काळात त्यांनी जर कामं केली नसतील तर पुन्हा ह्याच्यापेक्षा उग्र अवतार या सगळ्या अधिकारी आणि ठेकेदाराला भारतीय जनता पक्षाच्या वतीने दाखवलं जाईल.